हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी आरती तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मैत्रिणींनो, सायकल चालवता येत नाही, स्कूटी चालवल्यानंतर दुसरी ॲक्टिवा वगैरे गाडी जमेल की नाही, आणि आपली हाईट कमी आहे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर आजच्या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि जे कोणी पहिल्यांदा चॅनलवरती असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, ह्या आपल्या रेशमाताई आहेत, त्या सध्या आता ट्रेनिंग घेत आहेत, तर त्यांचं मत आता आपण जाणून घेऊयात. नमस्कार मैत्रिणींनो, मला आधी वाटायचं की माझी उंची कमी आहे तर मला गाडी जमेल की नाही. तर मी स्टार्टिंगला आधी स्कूटी हातात घेतली, मला सायकलही येत नव्हती. मी स्कूटी हातात घेतली आणि मला थोडंसं जजमेंट आलं की नाही, आपल्याला सायकल येत नाही पण आपण स्कूटी चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. स्कूटीचं 2-3 दिवस ट्रेनिंग केल्यानंतर मला वाटलं मला ॲक्टिवा पण जमणार नाही का, तर माझी उंची कमी आहे पण मी जरा प्रयत्न तर करूया म्हटलं. आणि मॅडमने तेवढा मला कॉन्फिडन्स पण दिला की नक्की तुम्हाला जमेल म्हणून. मी बसले आणि थोडीशी ट्राय केली तर मला खूप छान पद्धतीने चालवता आली, आणि माझ्या तेवढा कॉन्फिडन्स पण आला आहे की मी आता ॲक्टिवा सोडून दुसरी पण गाडी चालवू शकेन. आणि तेवढा मॅडमने मला कॉन्फिडन्स दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. मला सुरुवातीला गाडी चालवताना खूप भीती वाटायची, कारण की मी एकदा पडलेली गाडीवर, परत मी हातात घेतलीच नाही. मग परत आता मला शिकायची इच्छा झाली की परत मला गाडी शिकायची होती. तिसऱ्या ते 5व्या दिवशी मला पायावर घ्यायला खूप भीती वाटायची, पण मी 3 दिवसात पायावर घेतले. आता माझी भीती पूर्णपणे गेली, मला वरती पाय ठेवायला खूप भीती वाटायची. मैत्रिणींनो, पहिल्यांदा तुमच्या मनातून ही भीती काढून टाका की मला सायकल येत नाही, मग स्कूटी जमेल का किंवा दुसरी ॲक्टिवा जमेल का. तर ही पहिल्यांदा तुमच्या मनातून भीती काढून टाका. तर रेशमाताई, तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी? मला आधी वाटायचं की माझी उंची कमी आहे, मला गाडी जमेल की नाही, कारण की मला सायकल पण येत नव्हती. पण मी जेव्हा स्कूटी हातात घेतली तेव्हा मला थोडासा अंदाज आला की नाही, आपल्याला सायकल येत नाही तर आपण स्कूटी तर नक्की चालवू शकू. आणि नंतर स्कूटी 1-2-3 दिवस ट्रेनिंग घेतल्यावरती मी मॅडमला म्हणलं मला ॲक्टिवा जमेल का. मॅडम म्हणलं ट्राय करायला काय हरकत नाही तुम्ही. मॅडमने थोडासा सपोर्ट दिला आणि मी स्कूटी ॲक्टिवा स्टार्ट केली. ॲक्टिवा स्टार्ट केल्यानंतर मला ती बॅलन्स पण झाली आणि पाय पण थोडे वरती घ्यायला जमले. म्हणजे जो कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये तो मॅडममुळे तो तयार झाला मनामध्ये, आणि मी एकदम छान पद्धतीने ॲक्टिवा चालवू शकते. थँक्यू मॅम. आणि थोडक्यात काय आहे की तुम्हाला गाडी कंट्रोल करता आली की तुम्ही कोणती पण गाडी कंट्रोल आरामामध्ये करू शकता. तर चला आता आपण वेळ न घालवता ट्रेनिंग पाहूयात. चला रेशमाताई, हळूहळू पुढे चल. हे पहा रेशमाताई आता कशा गाडी चालवत आहेत. सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांना गाडी हलवताच येत नव्हती जागेवरून, पण आता छान प्रकारे गाडी कंट्रोल करतायत. पाहू शकता दोघीही खूप छान चालवत आहेत गाडी, खूप छान कंट्रोलही करतायत. हे पहा दोघी पण खूप छान पद्धतीने गाडी चालवत आहेत. दोघींनी पण पाय बेसमेंटवरती घेतलेले आहेत, पाहू शकता खूप छान प्रॅक्टिस करत आहेत त्या. थोडंसं बॅकला हँडल घ्या आणि हँडल सरळ करून घ्या. रेशमाताईंना सुरुवातीला असं वाटत होतं की माझी हाईट कमी आहे, त्याच्यामुळे त्या सुरुवातीला इनबॅलन्स होत होत्या, पण आता खूप छान कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांना, पाहू शकता. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला कुसुमताई यांनी स्कूटीवरती प्रॅक्टिस केली होती 1-2 दिवस, आणि नंतर त्यांच्याकडे ॲक्टिवा गाडी होती तर त्याच्यावरती आता सध्या त्या प्रॅक्टिस करत आहेत. तर खूप छान गाडी कंट्रोल वगैरे करता येते त्या, पाहू शकता. चला कुसुमताई पाय बेसमेंटवरती घ्या. चला कंटिन्यू, चला चला घ्या पाय बेसमेंटवरती घ्या अलगद. खूप छान, खूप छान. पाय बेसमेंटवरती घेताना हलायचं नाही अजिबात. चला कुसुमताई कंटिन्यू करूयात आपण. चला कंटिन्यू या, कंटिन्यू या आणि अलगद पाय बेसमेंटवरती ठेवा. खूप छान, खूप छान पद्धतीने चालवत आहेत कुसुमताई आता, पाहू शकता. आता ॲक्टिवा चालवत आहेत,
तर त्यांचा आज ट्रेनिंगचा फक्त 8 ते 9 दिवस झाले असतील. त्यांनी सुरुवातीचे 4 ते 5 दिवस स्कूटीवरती प्रॅक्टिस केली होती आणि राहिलेले 5 दिवस आता ॲक्टिवावरती करत आहेत त्या. खूप छान दोघी पण चालवत आहेत, पाहू शकता. अजिबात हलायचं नाही, कंटिन्यू गाडी चालवायची आहे. घ्या अलगत पायावरती. हलायचं अजिबात नाही, कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. खूप छान कंटिन्यू करा. बॅकला घ्या हँडल, थोडासा बॅकला घ्या. परत सरळ करा. अशा पद्धतीने हँडल सरळ करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला रेश्माताई यांना गाडी जागेवरून पण हलवता येत नव्हती, त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की मला गाडी जमेल का नाही म्हणून. दोघींना पण खूप छान कॉन्फिडन्स आलेला आहे. तर पाहिलं ना मैत्रिणींनो, आवड असली की सवड नक्कीच भेटते. तर मैत्रिणींनो, दिवसभरातून फक्त 1 तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप शिका. तर रेश्माताई आणि कुसुमताई, तुम्हाला काय वाटतं, स्टेप बाय स्टेप शिकल्याने गाडी जमते की नाही? मी बऱ्याचदा पाहिले की आपण जेव्हा नवीन गाडी शिकत असतो त्यावेळेला पाठीमागे कोणीतरी सपोर्टला असतो आणि मग आपल्याला गाडी शिकवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे काय होतं, आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स राहत नाही आणि आपण त्याच्या तो शिकवतोय ना त्याच्यावरती अवलंबून राहतं. तर मॅडम त्या पद्धतीने न शिकवता एकटीला गाडी हँडल कशी करायची स्टेप बाय स्टेपने शिकवतायत, आणि त्या पद्धतीने जर आपण फॉलो केल्या तर आपण कुठेही न पडता न अडखळता व्यवस्थितरित्या गाडी चालवू शकतो. आणि मी आता 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे तर मला आता तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी छान पद्धतीने गाडी चालवू शकेन, आणि तेवढा कॉन्फिडन्स मॅडमने मला दिलाय त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानते. धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, स्कूटी चालवता आली की ॲक्टिवा पण चालवता येते असं काही नाही आहे की आपल्याला पहिलं अवघड वाटतं. एकदा शिकायला लागलं ना तर एकदम छान वाटतं आणि अजून शिकावं अजून चालवं असं वाटतं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि जे कोणी पहिल्यांदा चॅनलवरती असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.